नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. रासायनिक गुलसुंदे विभागातील देवलोली नारपोली व सोमाटणे परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी सर्वप्रथम नारपोली थांब्यावर शिवसेना कार्यकारिणी नामफलकाचे अनावरण आमदार भरत शेठ गोगावले, माजी आमदार मनोहर शेठ भोईर, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तर पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते शिवबंधन बांधण्यात आले. यावेळी 300 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी देवलोलीचे माजी सरपंच जयदास पाटील, देवलोली ग्रामपंचायतीचे विनोद पाटील यांनी पक्षप्रवेश केल्याने गुलसुंदी विभागात शिवसेना पक्षाची ताकद अधिक बळकट झाली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याचे नियोजन गुलसुंदी जिल्हा परिषद विभागाचे नितीन पाटील, अहबब अनंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमाटणे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात करण्यात आले होते. तर या पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार भरत शेठ गोगावले, माजी आमदार मनोहर शेठ भोईर, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष रघुनाथ पाटील, उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, तालुका संपर्क प्रमुख अनंत पाटील, पोयंजे जिल्हा परिषद विभाग प्रमुख मोहन शेठ लबणे आदींसह विभागातील शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वादळवारा लाईव्ह साठी राकेश कराडे, रसायनी. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.